पराभव झाला राहुरीच्या विधानसभा मतदारसंघामधून मला विधानसभेचे राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळेल अशी माझी अपेक्षा होती। मी ज्या वेळेला राहुरी नगर पाथडी मतदारसंघामध्ये जसं विखे पाटील 2-3 महिन्यापासून फिरतात संपर्क करतात तसं लोकसभेचे निवडणूक झाल्यानंतर त्या दिवसापासूनच प्रत्येक घराघरापर्यंत वाडीपर्यंत वस्तीपर्यंत गावागावापर्यंत जाण्याचं मी काम केलं आणि मी देशाचे नेते शरद पवार साहेबाला सांगितलं की मला विधानसभेची राष्ट्रवादीची उमेदवारी द्या। त्यांनी सांगितलं कर्डिले साहेब आता लोकसभा दिली तुमचं काय आता राहुरीमध्ये कुठलं काम नाही तुमचा नगर तालुक्याच्या मताची जर संख्या पाहिली तर फक्त 10% तुमच्याकडे मत येतं आणि त्या 10% मतावर तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी काही मिळू शकणार नाही। जसं आता खेवरे पाहिलं म्हणले त्याच वेळेला मला त्यांनी सांगितलं होतं का कर्डिले साहेब आता तुम्ही थांबा तुम्हाला येणाऱ्या विधान परिषदेमध्ये तुमचा विधानसभेचा मी आमदार करतो। आता तुम्हाला तर माहिती का राजकारणामध्ये मी फार चाणक्य माणूस आहे याला काही शिक्षण लागत नाही डिग्री लागत नाही कुठल्या प्रकारची PhD लागत नाही आता मी तेल लावलेला म्हणजे ज्या वेळेला मी व्यायाम करीत होतो पहिल्यांदा करीत होतो तेव्हापासून मी तेल लावलेलाच होतो ना आजही तेल लावायचं काम करीतच असतो पण तेल जरूर लावतो परंतु ज्याला लावायचं त्याला 100% तेल लावायचं काम करीत असतो। म्हणून मी आपल्याला सांगतो का ज्या दिवशी आम्हाला मुंबईला बोलून घेतलं राज्याचे नेते भुजबळ साहेब असतील RR पाटील असतील अजितदादा असतील तुमच्या दिलीप वळसे पाटील होते आणि आपले नेते त्या ठिकाणी जे काय आपले जिल्हा राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील होते त्यांनी सांगितलं आता कर्डिले साहेब तू राहुरीमधून काही विजय होऊ शकत नाही निवडून येऊ शकत नाही तू थांबून घे तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं काम मी करतो। आता मला माहिती आहे का आतापर्यंत शरद पवारांनी राजकारणामध्ये जे काही बोलले ते किती खेळून दाखवले याची काय मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला फार सांगण्याची गरज नाही। त्यांनी सांगितलं का आता तुम्हाला विधान परिषद देतो त्यांना मी एकच प्रश्न विचारला साहेब आता माझा नंबर कितावा आहे आतापर्यंत तुम्ही किती लोकांना शब्द दिले किती लोकांना पुरे केले ना आता माझा पुरा शब्द कधी काढणार आहे। त्याच दिवशी तुम्हाला सांगतो का देशाचे नेते कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो का 1995 अपक्ष आमदार म्हणून नगरनिवासाच्या मतदारसंघामध्ये मी निवडून आलो होतो त्या दिवशी मुंडे साहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं कर्डिले साहेब मी आता राज्याचा उपमुख्यमंत्री होतोय आणि तुला जे जे मतदारसंघामध्ये कामाची गरज असेल जे काय आवश्यकता असेल ते कामाची जबाबदारी मी स्वीकारतो परंतु शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सरकारला पाठिंबा देण्याचं काम आपण करा। एका शब्दावर तुम्हाला सांगतो का मुंडे साहेबाला पाठिंबा देण्याचं काम मी त्यावेळेला केलं आणि विधानसभेची उमेदवारी राहुरीच्या मतदारसंघाने मी भेटण्याला गेलो मागायला गेलो त्यावेळेला फक्त मला एक शब्द मुंडे साहेबांनी वापरला तो म्हणजे आता मला चंद्रशेखर कदम साहेबाला विचारल्याशिवाय मला काय आता तुम्हाला हो म्हणता येणार नाही। दुसऱ्या दिवशी कदम साहेबाला मुंबईला पक्षाच्या कार्यालयामध्ये बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं आता चंद्रशेखर भाऊ नेमकं आता करायचं काय आणि त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी सांगितलं का विधानसभेची उमेदवारी शिवाजीराव कर्डिलेला भारतीय जनता पक्षाने द्या आणि राहुरीचा विधानसभेचा खऱ्या अर्थाने आमदार होण्याची संधी कोणामुळे मिळाली भारतीय जनता पार्टीच्या शिवसेनेच्या सरकारमुळं मला आमदारकीची संधी परत मिळण्याचं काम झालं त्याच्यामुळं ती आठवण आणि ती त्या ठिकाणी माझं संपलेलं राजकारण जी जिवंत करण्याचं काम ज्या पक्षाने केलं त्या पक्षाला कुठल्याच प्रकारचा फसवणूक करण्याचं काम माझ्याकडून निश्चितपणे होणार नाही। त्याचं एकच कारण सांगतो का आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत निवडणुकीच्या आधी तुम्हाला सांगतो का उमेदवारी डिक्लेअर होण्याच्या आधी सुजयचा प्रवेश होण्याच्या आधी महिन्यापूर्वी वर्षभर तुम्हाला सांगतो का आमचे बेरड सर त्याच्यासमध्ये साक्षीदार येतात आम्हाला सगळ्याला बोलवलं आणि आमच्याशी चर्चा केली आणि विचारणा केली ते म्हणले आता आपल्याला लोकसभेचा उमेदवार कोण द्यायचा कोण दिला पाहिजे अशी चर्चा झाली आणि सहज मला बाजूला घेतलं कानात घेऊन सांगितलं कर्डिले साहेब तुम्ही लोकसभेची दक्षिणेची उमेदवारी करता का। त्याच वेळेला मी त्यांना शब्द दिला आणि सांगितलं आता मी सुजय विखे पाटलाला शब्द दिला आता मी कुठल्याच प्रकारचा
लोकसभेची उमेदवारी करणार नाही असं स्पष्ट भूमिका मांडण्याचं काम मी केलं आणि एवढी मोठी जबाबदारी ज्या वेळेला माझ्यावर टाकली त्यावेळेला आता ही जबाबदारी पार पाडण्याचं काम 100% आता होण्याचं काम होईल. आता अनेक पत्रकार मीडियावाले काही कार्यकर्ते मला म्हणतात कर्डिले साहेब जर लोकसभेचे खासदार जर कदाचित सुजय दादा जर झाले तर नक्कीच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला कॅबिनेटची संधी मिळण्याचं काम होणार. मला काय कॅबिनेट पदाची काय संधीची अपेक्षा नाही. त्याचं कारण असं आहे का जर राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री जर झालो तर मला सकाळपासून तर दिवसभर तुम्हाला सांगतो का दहावेन मौकीन लग्न करायची सवय आणि एकाच तालुक्यामधून चार चार वेळा जर कदाचित भोंग्याची गाडी जर फिरली तर काही लोक चर्चा केली याला एवढा आनंद झाला का डोक्यावर परिणाम झाला हेच कळालं नसतं. म्हणून मी सांगितलं का मला काय कुठल्या प्रकारची मंत्रिपदाची गाव त्या ठिकाणी गरज नाही. निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीला राज्याच्या विरोधी पक्ष नेते जर भारतीय जनता पार्टीमध्ये जर आले तर त्यांना मात्र मंत्री करा असं मी मागणी करण्याचं काम 100% मी करणार आहे. कारण आता आपल्याला त्याच्याशिवाय कुठल्याच प्रकारचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सुजयराव आपल्याला पर्याय राहिला नाही.